माजी आमदार इंद्रनील नाईक यांनी महान संत बाडूमामा खेमाद यांच्या आरतीसाठी हजेरी लावली आहे. श्री संत बाडूमामा ह्या महान संतांचे दिंडी व मेंढ्या सहित बोरी खुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे आगमन झाले आहे. गेल्या आठवड्याभर या संताची आरती व महाप्रसादाचा हजारो लोकांना लाभ मिळालाय. तसेच बाडूमामाचा जन्मभूमी मात कर्नाटक राज्यामध्ये कागलपिप्पाणी रोडवर अप्पाजी वाड ठिकाणी सन 1892 या साली जन्म झाला व त्यांची कर्मभूमी हे महाराष्ट्राच्या कोल्हापूरमधील श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी आहे. त्यांची दिंडी संख्या 19 आहे. त्यामध्ये 3000 ते 5000 मेंढ्याची संख्या आहे. तसेच भक्तगण इथे निःशुल्क सेवा प्रदान करतात. यावेळी माजी आमदार इंद्रनील नाईक, माजी सभापती भगवानराव भाकरे, सरपंच गजानन भिसे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 साठी मोहम्मद हनीफ पुसद.